नमस्कार, सुषमाज रेसिपीज मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला साबुदाण्याची खीर कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी हे एक वाटी साबुदाणे मी 2 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते, म्हणजे स्वच्छ 2-3 वेळा धुवायचे आणि त्याच्यामध्ये एवढं असं पाणी एक्स्ट्रा राहील इतपत पाणी ठेवून ते भिजत ठेवायचे 2 तास साधारण। ते असे हे बघा, दाबून दाखवते तुम्हाला मी, हे बघा असे मऊ झाले पाहिजेत। आणि इथे 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे दूध। 1 वाटी साखर आहे, साखर तुमच्या आवडीप्रमाणे कितपत गोड हवंय तर कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रूट्स बारीक कापून घेतलेले आहेत। तूप आहे, 1 ते 2 चमचे तूप घेतलेलं आहे। बेदाणे, केशराच्या काड्या आहेत आणि वेलची जायफळ पूड। चला तर आता आपण कसं करायचं ते बघूयात। आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। सर्वात आधी आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपावर परतून घेऊयात। तर आता ह्यामध्ये मी तूप घालते कढईमध्ये। तूप गरम झालं की ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालते। थोडे परतून घेतले की कसे छान दाताखाली आले की मस्त लागतात। हे बघा, ड्रायफ्रूट्स मस्त परतून झालेले आहेत। आता मी हे काढून घेते। आता ह्याच कढईत मी दूध घालते। दूध मी आधी गरम करून घेतलं होतं। दुधाला आता एक उकळी काढून घेते। दुधाला आता छान उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये मी हे साबुदाणे जे भिजवून घेतले होते ते घालते। आणि आता साबुदाणे घातल्यानंतर सतत मी ढवळते आणि हे साबुदाणे आता मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे। थोड्या वेळाने हे साबुदाणे मस्त ट्रान्सपरंट होतील। साबुदाणे दुधामध्ये घातल्यानंतर आता हे बघा, साबुदाणे जसे जसे शिजतील तसे तसं ते ट्रान्सपरंट होतील। आणि आता जरी हे दूध पातळ वाटत असलं तरी जसे साबुदाणे शिजायला लागतील तसं दूध आपोआप घट्ट होईल। आणि सतत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणे हे खाली चिटकायला नकोत। साबुदाणे आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत आणि दूध पण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आता मी यामध्ये साखर घालते। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि ह्या ज्या केशराच्या काड्या आहेत त्या पण घालते यामध्ये। आता पुन्हा 5 ते 7 मिनिटं ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। गॅस लो टू मीडियम ठेवलेला आहे। साबुदाण्याची खीर आता रेडी आहे। आता ह्या बघा, व्यवस्थित मस्त घट्ट पण झालेली आहे आणि साबुदाणा पण एकदम परफेक्ट शिजला आहे, मऊ झाला आहे। आता ह्यामध्ये मी वेलची जायफळ पूड आणि जे हे जे आपण ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतले होते ते घालते। अगदी आता 1/2 ते 1 मिनिट भर ह्याला उकळी काढते आणि गॅस बंद करते। मस्त उपवासासाठी खास साबुदाणा खीर तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा।
आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.